राज्य सरकार राज्य के ओपन कैटेगरी के लोगों का दुश्मन हिंदू महासंघ के अध्यक्ष आनंद दवे का प्रेस कॉन्फ्रेंस में सीधा आरोप। मुंबई 5 अक्टूबर 2023 राज्य की विद्यमान सरकार जनता के साथ धोखाधड़ी कर रही है। ओपन कैटेगरी श्रेणी के लोगों की आंखों में धूल झोंकने का कार्य कर रही है। सारथी और महाज्योति जैसी योजनाओं पर तो उचित अमल हुआ है, लेकिन अमृत जैसी योजना पर उचित अमल नहीं कर रही है। इससे ये साफ होता है कि विद्यमान सरकार लोगों के साथ खेलने का काम कर रही है और यह सरकार राज्य के लोगों की सबसे प्रमुख दुश्मन बन गई है। यह आरोप हिंदू महासंघ के संस्थापक अध्यक्ष आनंद दवे ने मुंबई में आयोजित एक प्रेस वार्ता में किया। इस प्रेस वार्ता में दवे के साथ साथ मनोज तारे, विवेक परदेशी, सूर्यकांत कुंभार, राहुल आवटी तथा उमेश कुलकर्णी समेत हिंदू महासंघ के बाकी पदाधिकारी उपस्थित थे। हमने हिंदू महासंघ की तरफ से आज प्रेस कॉन्फ्रेंस लिया मुंबई में। महाराष्ट्र में जो आर्थिक आरक्षण का सब्जेक्ट चल रहा है, मराठा समाज पूरी तरह से रस्ते पे आया हुआ है फॉर रिजर्वेशन आरक्षण, और जो पिछले अनेक सालों से रिजर्वेशन के लिए झगड़ा करते हुए भी उनको रिजर्वेशन नज़र में नहीं आ रहा है मिलेगा। ऐसे महाराष्ट्र में पिछले 9 साल में हर एक पार्टी राज्य सत्ता में आ चुकी है, लेकिन वो परमानेंट रिजर्वेशन दे नहीं पाई है क्योंकि वो रिजर्वेशन पूरी तरह से मिल नहीं सकता। लेकिन महाराष्ट्र के कोई भी बड़ा राजनेता ये जाहिरपणे स्पष्ट है ये भूमिका लेने को तैयार नहीं है। महाराष्ट्र युवकों को समझाने के लिए तैयार नहीं है कि रिजर्वेशन ये नहीं दे सकते हम खुला, ये समझाने की कोशिश है। महाराष्ट्र समाज रस्ते पर आया हुआ है, युवक डिस्टर्ब है, फ्रस्ट्रेशन में है, उसको ना बिजनेस सूझ रहा है ना उसको जॉब सूझ रहा है। लेकिन तेरी की न आने की वजह से जो भी पोल्यूशन हो रहा है वहाँ महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट का या एंटायर कास्टिज्म का, वो कहीं पे रुकना चाहिए। हिंदू महासंघ की भूमिका है कास्टिज्म आरक्षण ये अभी प्रोपोगंडा है, उससे बेटर है कि आर्थिक आरक्षण हो, जो भी गरीब है किसी भी जात का समूह का हो उसे मिलना चाहिए। इसके लिए हिंदू महासंघ इसके आगे भी आग्रही रहेगा। मैंने अभी वही सोच उठाई है, और हिंदू महासंघ इस देश का पहला राजकीय संगठन है जिसने भूमिका ली है कि पूरी तरह से गवर्नमेंट की जो जॉब्स है वो प्राइवेटाइजेशन हो रहे हैं, प्राइवेट कॉन्ट्रैक्टर को वो दिए जा रहे हैं, अपने अपने सर्कल में कैसे दिए जाएंगे वो देख रहे हैं। इस बात का ज़्यादा हमें सरप्राइज है कि नागपुर का विकास मागासलेला विकास विभाग ऐसा जो एक विभाग है उसकी भी नौकर भर्ती दी हुई है, और उसमें एक रूल लिखा हुआ है कि ये नौकर भर्ती कामगार भर्ती करने के लिए कोई भी आरक्षण का रूल लागू नहीं होगा। इसका मतलब यह कि आपने आरक्षण लगभग ख़त्म ही कर दिया है। मैंने भी वही किया है कि जो आरक्षण ऑलमोस्ट ख़त्म हो गया है, सरकारी नौकरी है ही नहीं, उसके लिए आप रस्ते पर आके झगड़ा कर रहे हैं। तो ये कहीं भी मराठा समाज हो, ओबीसी समाज हो, उनको भी समझने की कोशिश है कि आप प्रेशराइज इसके लिए मत करिए। अभी आप प्रेशराइज इसके लिए करिए कि प्राइवेटाइजेशन बंद करिए। प्राइवेटाइजेशन कंपनी 2 या 3 साल का एग्रीमेंट करती है, उसमें गवर्नमेंट के जो भी नॉर्म्स है उसके हिसाब से उसको सैलरी नहीं मिलती है, उसको पीएफ वो हिसाब से नहीं मिलती है, उनको पेंशन नहीं मिलने वाला, उनको गवर्नमेंट की बाकी की कोई फैसिलिटी नहीं मिलने वाली। आप किसके लिए झगड़ा कर रहे हैं? ये सिर्फ पॉलिटिकल मूवमेंट है। महाराष्ट्र में भी जो भी चल रहा है सिर्फ और सिर्फ पॉलिटिकल मूवमेंट है। हिंदू महासंघ ये कास्टिज्म बेस पे जो पॉलिटिक्स चल रहा है उसका विरोध करती है, उसका निषेध करता है, और सिर्फ फाइनेंशियल बेस पे, गरीबों के बेस पे आरक्षण रहना चाहिए। इसके लिए हम हमारी ताकत में मेहनत करते रहेंगे। नहीं, मी तो सांगितलं ना मगाशी की आरक्षण कामच करत नाही, आरक्षण हे कालबाह्य झालेले। गेल्या 70 वर्षात एकही समाजाने असं बाहेरून सांगितलेलं नाही आहे की आमचा समाजाचा विकास झाला, आमचं आरक्षण काढा आणि दुसऱ्या कोणातरी द्या। स्पष्ट आहे, आरक्षण हे कालबाह्य झालेले। आरक्षणामुळं माझा फायदा होऊ शकतो, माझ्या कुटुंबाचा होऊ शकतो, मला नोकरी लागली तर माझ्या समाजाचा कसा फायदा होईल? बरं, समाज जर 2 कोटी आज 50 लाख, 1 कोटी 2 कोटी असा समाज आहे, सरकारी नोकऱ्या त्याच्यापेक्षा खूप कमी आहे, तर सगळ्या घरांना कधी नोकऱ्या लागणार आहेत? त्यापेक्षा तुमचा उदरनिर्वाह व्हावं, तुम्ही व्यवसाय द्यावं यासाठी सरकार काही प्रयत्न करत दिसत नाही। कोणतेही सरकार, मग राज्यातलं सगळ्या पक्षांचं आलेलं असेल किंवा केंद्राचं असेल, त्याच्याकडे काही दिशा नाही आहे। ते दिशा दाखवण्याचं काम हिंदू महासंघ करेल। हिंदू महासंघ दिशा दाखवण्याचं काम करते तुम्ही म्हणता, म्हणजे राज्यभरातून 288 आमदार विधानसभेमध्ये निवडून जातात, त्यांना हे सुचत नाही का? ते जातीय राजकारणाचे बाहेर यायला तयार नाही आहेत। माझ्या मतदारसंघामध्ये 20% मराठा आहे, 22% ओबीसी आहेत। तुम्ही मला सांगा ना, सर्व राजकीय पक्षांचे नेते सर्वच समाजाच्या व्यासपीठावर जातात, ते मराठा समाजाच्या व्यासपीठावर जातात, आम्ही मराठा समाजात अन्याय होऊ देणार नाही, तू ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर जातात, आम्ही ओबीसीमधून अन्याय होऊ देणार नाही, कसं बसणार आहे गणित? मराठा समाजाला ओबीसी ठरवल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही। जर मराठा समाज ओबीसी झाला तर तो कायद्यात टिकणार नाही। समजा काही जादूमंतर झालं, कोणी सुप्रीम कोर्टात गेला नाही अशी व्यवस्था लावण्यात आली,
तरी सुद्धा तुम ओबीसीच्या ताट्यातले ते जाणार आहे, पण हे सांगण्याची हिंमत का कोणी करत नाही आहे? तुम्हाला फक्त लोकांच्या हातात दगडे द्यायची, ते थांबलं गेलं पाहिजे. आमचा हिंदू, मी म्हणतो की सगळ्या जाती कोणी असो, आम्ही हिंदुत्वाचं काम करताना हिंदू समाजातल्या जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याचं जे काम चाललंय ते कुठेतरी थांबलं पाहिजे. हिंदू महासंघाची भूमिका आहे, आमच्या सभा होत राहतील, आमचे मेळावे होत राहतील, आम्ही आमची भूमिका मांडू. बिहारमध्ये जातीगत गणना झालेली आहे, तशी मागणी आता राजकीय पक्षांचे प्रमुख करत आहेत. राहुल गांधींनी तशीच मागणी लावून झालेली आहे. मी आता सांगितलंच ना, जातीय न्याय गणना महाराष्ट्र सुद्धा व्हावी. 90 वर्ष आधीच्या गणनेवर तुम्ही आताचं रिझर्वेशन देताय, आता तुम्ही काय सरकारी त्याच्यावर नियम मानताय? 90 वर्षात शहरातल्या ग्रामीण भागातल्या राजकीय आणि सामाजिक स्थितीत फरक नाही पडला का? 90 वर्ष आधी जसे आपण एकमेकांशी वागत होतो तसे आज आपण वागतोय आहोत का? ही परिस्थिती बदलली आहे ना. मग ते परत बदलली नसल, परिस्थिती बदलल्यानंतर ज्या समाजाचं जे काय दुखणं आहे ते सामाजिक पातळीवर सुचवावं. पण आरक्षण हा विषय होऊ शकत नाही. समाजाची संख्या जी आहे लाखांच्या कोटीच्या घरात असताना मी वर्षभरात 1,500 नोकऱ्या देऊन समाजाची प्रगती होणार नाही, व्यक्तिगत परिस्थितीत फरक पडू शकतो. खासगीकरणाचा जो रणगाडा आहे तो सरकार दिक्कतपणे हाकत आहे. मग या नोकऱ्यांबद्दल काय शासकीय? आमचं म्हणणंच ते की खासगीकरण जाहीरपणे होतं आहे, जाहीर त्याच्या पेपरला बातम्या येतात, ते सांगितलं जाते. मग त्याच्याविषयी ना मराठा कोणी नेता बोलतोय, ना ओबीसी नेता बोलतोय, ना दलित नेता बोलतोय, कारण नोकऱ्या राहिलेलेच नाही आहेत. तुम्ही फसवताय लोकांना, तुम्ही ज्या समाजाचं काम करताय त्या समाजाच्या लोकांना फसवताय, तुम्ही त्या समाजाच्या युवकांना फसवताय. तुम्ही घटनेची शपथ घेतल्यानंतर घटनेच्या विरोधात वागत आहात, हे थांबवण्यासाठी हिंदू महासंघ याच्यापुढे जनजागृती करणार. हिंदू महासंघाकडे नेमकं याच्यावरती काय असा प्रोजेक्ट आहे का की म्हणजे हिंदू महासंघ हे देशातलं एकमात्र राजकीय संघटन असेल की ज्याचा आमच्याकडे नोकरी लावण्याचं पण एक पॅनल आहे, त्याला आपण प्लेसमेंट एनर्जी एजन्सी आहे. आम्ही वर्षातून 8 नोकऱ्या लावल्यात खासगी याच्यात, पण लावल्यात. आम्ही वर्षातल्या 2 कोटी नोकऱ्यांचं खोटं आश्वासन नाही दिलं, आम्ही 8 लोकांना नोकऱ्या लावल्यात. आमचं एकमात्र राजकीय संघटन आहे, आमचं एकमात्र राजकीय संघटन आहे की ज्याच्या पॅनलवर चार्टर्ड अकाउंटंट आहेत, MBA फायनान्स आहेत, वकील आहेत, जे सार्वजनिक क्षेत्रात काम करत आहेत. आम्ही त्यांच्याकडे रिपोर्टिंग घेतो आहे की कसं असायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे. आम्ही सरकारची वेळ मागतो आहोत, पण सरकारला वेळ देण्याचीच वेळ नाही आहे, त्यांना फक्त दगडे द्यायची लोकांच्या हातात. हे किती दिवस चालणार आहे? आज 15-20 वर्ष झालं आमचा मराठा युवक रस्त्यावर आहे, आरक्षणाच्या 2 पिढ्या गेल्यात आरक्षण मागता मागता. स्पर्धा परीक्षेचं वय वाढून 1 वर्षांनी काही होत नाही. कोविडच्या काळामध्ये शेकडो पिढ्या अक्षय शेकडो लोक हजारो लोक गेली 10-20 वर्षापासून रस्त्यावर येतात, त्यांना तुम्ही काय देणार आहात? बरं होतं काय माहिती का, शहरात वाढलेला माणूस, मी सांगतो ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेची पुण्यात येणारा माणूस परत ग्रामीण भागात जात नाही, त्याला तोंड दाखवता येत नाही, वस्तुस्थिती आहे. मग तो पुण्यात कुठे किराणा माल काढतो, कुठे सायकल पंक्चर करताय, तुम्हाला काय अपेक्षित आहे? अमृत योजना पूरी तरह से बकवास योजना है. अमृत योजना में लिखा हुआ है कि सारथी और बाल्टी के बेस पे ये काम करेगी, लेकिन इसमें 22 से 25 कोर्सेज उन्होंने निकाले जो पूरी तरह से ऑनलाइन है. मुझे सरकार के किसी भी अधिकारी ने समझाइएगा कि AC रिपेयरिंग, फ्रिज रिपेयरिंग, 2-व्हीलर रिपेयरिंग 1 महीने के कोर्स में ऑनलाइन से आप कैसे सिखाएंगे? उसके लिए कोई फंडिंग दिया नहीं जा रहा है. बैंक वाले ऑनलाइन मीटिंग करेंगे और कहेंगे कि आप ऐसा ऐसा प्रोजेक्ट रिपोर्ट तैयार करो, मैं 1 महीने में AC रिपेयर करना सीखूंगा, फ्रिज रिपेयर करना सीखूंगा, मैं बैंक रिपोर्ट भी करना सीखूंगा, और वो रिपोर्ट पे मैंने ही किए हुए कोर्स पे मेरे ही सर्टिफिकेट पे बैंक वाले लोन देंगे. ऐसी कौन सी बैंक है? और ये करेंगे कुछ नहीं, सिर्फ इलेक्शन में दिखाएंगे हमने 8,000 लोगों को किया, हमने 15,000 लोगों को किया. ये रुकना चाहिए. हम गवर्नमेंट से डिमांड करेंगे, अभी ऑगस्ट के बाद 2 महीना हुआ है, कितने युवकों ने रजिस्ट्रेशन किया है? किसी ने रजिस्ट्रेशन नहीं किया है, क्योंकि ये फसवणूक चल रही है और ये कहीं पे रुकने चाहिए. ये हिंदू महासंघ की भूमिका है. सर मैं आपसे कहूँ, हिंदू महासंघ के माध्यम से कहूँगा, माननीय पंतप्रधान जी ने 8 दिन पहले भी G20 के बाद भी बताया कि भारत की सेविंग की कैपेसिटी बढ़ी है. मुझे मालूम नहीं पड़ रहा कि कैसे बढ़ी है, लेकिन वो बड़ी अगर मान्य करेंगे, अगर लाखों करोड़ों रुपया अगर भारत में जमा है, अगर हम उद्योगपतियों को 40,000 करोड़ रुपया एक एक दिन में माफ़ कर रहे हैं, तो ये रुपया ये ITI पास लोगों को क्यों नहीं दिया जा रहा है? आज भी 2-2 लाख के में अच्छे बिजनेस हो सकते हैं. हम गवर्नमेंट को बता सकते हैं कि 2 लाख रुपये का बिजनेस भी कितना अच्छी तरह से हो सकता है. महाराजा युवक वायरमैन का कोर्स कर सकता है, वो प्लम्बिंग का काम कर सकता है, वो POP कर सकता है, वो 2-व्हीलर रिपेयरिंग कर सकता है, वो 4-व्हीलर रिपेयरिंग कर सकता है, लेकिन वो करना ही नहीं है, वो देना ही नहीं है गवर्नमेंट को. उनको मालूम है अगर जनता पढ़ी लिखी हो गई, जनता के हाथ में पैसा आ गया तो जनता सोचने लगेगी. बस इनके हाथ में पत्थर दो, उनको रोज़ आरक्षण के मामले झगड़ा करो, तुझा वडिलांना नहीं मिला तुझा तरी मिळेल, तुझे नहीं मिला तेरे लड़के को मिलेगा, तू सिर्फ हाथ में पत्थर ले. ये कहीं भी रुकना चाहिए. तुमचा हिंदू महासभेचा हेतु होता तो
तुमच्या राजकीय पक्षाची जी काही गोडदौड आहे ती पुन्हा मुंबईपासून सुरू करावी? हो, आम्ही शहरी भागातून सुरू करतो आहोत. आम्ही पुण्यामध्ये पहिली सभा घेतली. पुण्यामध्ये आम्ही दोन निवडणुका लढवल्या, सिनेटची आणि कसबा विधानसभेची पोटनिवडणूक. आम्ही येणाऱ्या महानगरपालिका विधानसभा आमच्या शक्तीप्रमाणे आमच्याशी जी लोक संपर्क करतील त्यांच्या पद्धतीने लढण्याचा सुद्धा प्रयत्न करू. विचार महत्त्वाचा, ही लढाई विचारांची आहे. ही लढाई एक वेगळ्या विचारसरणीची आहे की कोणीच ज्याच्यावर गेल्या 90 वर्षात 70 वर्षात बोललं नाही त्याच्यावर आम्ही बोलतो. हळूहळू का होईना आम्हाला यश येईल. आम्हाला यशाची कोणतीही घाई नाही आहे. आमच्याकडे बऱ्यापैकी सहनशक्ती आहे. मॅडम, हे दुर्दैव, मी दुर्दैव सांगतो तुम्हाला, मुंबईमध्ये जर आम्ही बघितलं, आमचा येताना विषय झाला, 90-95% टॅक्सी ड्रायव्हर सगळे, रिक्षा ड्रायव्हर सगळे भैया आहेत. पण मराठी माणसाची सुद्धा एक दुःख आहे ना की मराठी मुलालासुद्धा एक कामच नाही करायचं. टायर पंक्चर काढायला तुम्हाला केरळचाच अन्न कशासाठी पाहिजे? बेकरीवाला तुम्हाला तोच कशासाठी पाहिजे? लॉन्ड्रीवाला तुम्हाला यूपी बिहार का पाहिजे? पण मराठी युवकांनासुद्धा जर काम करायचं नसेल, ते दुर्दैव आहेच ना, पण त्यांना लाईनमध्ये आणण्यासाठी, त्यांना कल्चर करण्यासाठी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी 10वी 12वीपासून हे गोष्टी घडल्या पाहिजेत. आमच्याकडे रिपोर्ट तयार आहे की सरकारनं काय करायला पाहिजे. आम्ही वेळ मागतोय, सरकारला वेळ द्यायला वेळ नाही, आम्ही तेच सांगतोय. आमच्याकडे माहिती आहे, आम्हाला 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही सांगितलं की तुझं शिक्षणाकडे कल कमी आहे, तुझे ॲप्टिट्यूड टेस्ट घेऊ, पण तू हे काम करू शकतो, पण तुम्हाला करायचंच नाही आहे. मॅडम, मुळात तुम्ही परत त्याच्यावर जर आलो ना की जर रस्त्यावरचे स्टॉल आहेत ना, हे पुन्हा एकदा सांगतो, सगळेच्या सगळे नॉन महाराष्ट्रीयन लोकांचे, त्याच्यामध्ये बांगलादेशी सुद्धा आहे. पुण्यात आमच्या बांगलादेशी पकडले. आम्ही सीपींना भेटलो होतो की आम्हाला शंका आहे, कारण फिजिकली आपण सगळे म्हणजे एशियन एकच वाटतो, पुण्याचा काय, श्रीलंकन काय, अफगाणिस्तानचा काय. ते त्यांनी तपास केला तर ते बांगलादेशी सापडले. म्हणजे त्यांना पॅन कार्डसुद्धा मिळते डुप्लिकेट, आधारही मिळतो आहे. आमचं म्हणणंच ते की सरकार करते काय, आमचा मराठी युवक फक्त वडापाव खायलाच जातो आहे तिथं, तो गणपतीत नाचतोच आहे, तो नवरात्रीत नाचणार आहे, तो दहीहंडी फोडण्यातच मशगूल आहे. तुम्ही त्यांना काही देतच नाही आहे. जिथं 1000-1000 लोकं येतात, तुम्ही त्यांना दिशा देण्याचा प्रयत्न करा ना. 4-5 लोकांचं एकत्र करून त्यांना कॉन्ट्रॅक्टर बनवा. तुम्ही गव्हर्नमेंटच्या एजन्सीजना, तुम्ही बिल्डर्सना, कॉन्ट्रॅक्टर्सना, प्रायव्हेट कंपन्यांना सांगू शकता की तुम्ही 50% तरी स्थानिक लोकांनाकडनं काम करून घ्या. तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. तुम्हाला आजच्या वर्षी आम्ही सरकारला परवा दिले, जे 15 दिवसाआधी 9-8 कंपन्यांना प्रायव्हेटायझेशन दिलं, त्यातल्या 3 कंपन्या दिल्ली आणि यूपी बिहार बेस आहेत. मग तुम्ही मराठी लोकांच्या नोकरीसाठी जर दिल्ली आणि यूपी बिहारच्या कंपन्यांना कामं देत असाल तर दुर्दैव नाही का? पण जर काहीच करायचं नाही आहे आणि फक्त प्रत्येक व्यासपीठ होतो, आम्ही तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. कसं अन्याय होऊ देणार नाही ते तरी सरकारनं स्पष्ट करावं. होणारच आहे अन्याय. किंवा माझं म्हणणं, तुम्ही आम्ही तुमच्यावर अन्याय करण्यासाठीच आलो होते तरी ते जाहीर सभेत सांगावं त्या समाजाला. दुखणं मोठं आहे. सरकारने जर गांभीर्याने घेतलं नाही तर काही होणार नाही, हे निश्चित.